मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप मध्ये गणित या विषयांतर्गत घटक आहे मापन। या मापन घटकामधला उपघटक लांबी। विद्यार्थी मित्रांनो, लांबी म्हणजे काय? तर दोन ठिकाणांमधील अंतर, दोन गावांमधील अंतर मोजण्यासाठी जी संकल्पना वापरली जाते तिला लांबी म्हणतात। आता या लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक काय आहे? तर मीटर। काय? मीटर मध्ये लांबी मोजली जाते। आणि मग या मीटरचा सर्वात लहान घटक काय आहे किंवा एकक काय आहे? तर मिलीमीटर। या ठिकाणी आपण या फुटपट्टीवरती पाहिलं तर दोन सेंटीमीटरच्या मध्ये, सॉरी, हा दोन सेंटीमीटरच्या मध्ये ज्या 10 खूण असतात ती प्रत्येक खूण ही 1 मिलीमीटरची असते। आणि असे 10 मिलीमीटर एकत्र केले की 1 सेंटीमीटर तयार होतो। असे 100 सेंटीमीटर एकत्र केले की 1 मीटर तयार होतो। आणि असे 1000 मीटर घेतले की 1 किलोमीटर तयार होतो। अशा प्रकारे मीटर हे लांबीचं एकक आहे। तर दुसरं एकक कोणतं आहे? फूट। याच फूट पट्टीवरती वरच्या बाजूला सेंटीमीटरची लाईन आहे तर खालच्या बाजूला इंचांची लाईन आहे। या ठिकाणी 12 इंच घेतले की या 12 इंचांपासून 1 फूट तयार होतो। 12 इंचांपासून 1 फूट तयार होतो। अशा प्रकारे लांबी ही मीटर मध्ये आणि फुटामध्ये सुद्धा मोजली जाते। पण प्रचलित एकक काय आहे लांबीचं? तर मीटर।